कामगार मित्रांनो आणि साथींनो कामगार पॉडकास्टच्या या बऱ्याच दिवसांनी होणाऱ्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत हाच मी आपल्याशी एका अशा विषयावर चर्चा करणार आहे की जो आपल्या जीवनाशी खरं म्हणजे अगदी आपल्या हृदयाशीसुद्धा शब्दशहा म्हटलं तरी हा निगडीत आहे आणि तो म्हणजे आरोग्य विमा आपल्याला माहिती आहे की जे लोक कामगार क्षेत्रामध्ये आहेत की स्वतः ज्यांनी कामगार म्हणून काम केलेलं आहे किंवा करत आहेत त्यांना माहिती आहे की ई एस आय सी म्हणजे कामगार राज्य विमा योजना किंवा कामगार राज्य विमा महामंडळ हे नाव आपण ऐकलेलं असतं आणि त्याचं एक कार्ड आपल्याला मिळतं आणि मग त्याच्या का वतीने काही आपल्याला आरोग्य वगैरे उपलब्ध होतात असं बरेच वेळा आपण खरं म्हणजे ऐकलेलंच असतं कारण का महाराष्ट्रामध्ये या योजनांचा लाभ खरं म्हणजे किती लोकं घेतात किती प्रमाणावर देतात खरोखर त्यांना जर हॉस्पिटलाइज व्हायची वेळ आली तर अशा प्रकारची हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत का हे प्रश्न जर आपण खोलात जाऊन तपासले तर उत्तर चक्क नकारात्मक येतील मी खास करून महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे आणि हे अगदी आकडेवारीच्या आधारे आपण समजावून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं इतिहासामध्ये जाऊ एकोणीसशे अठ्ठेचाळीस साल स्वातंत्र्य नुकतंच मिळालेलं आहे अजून पार्लमेंट पहिलं स्थापन झालेलं नाही अजून भारताची घटनासुद्धा बनलेली नाही आणि त्यावेळेला जी घटना समिती होती ती घटना समिती जी सेहेचाळीस साली बनली तीच भारताचं स्वतंत्र भारताचं पहिलं पार्लमेंट पहिली संसद म्हणून काम करते कर, आहे अर्थातच त्याचं नेतृत्व पंडित नेहरू आणि लॉ मिनिस्टर त्याच्यामध्ये जे नाव आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आणि प्रमुख म्हणून माहिती आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल या तिघांकडे आणि अर्थातच इतर नेते आहेत परंतु हे तीन त्यातले प्रमुख आहेत या तिघांकडे या सरकारचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारचं नेतृत्व आहे आणि त्या काळात एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली संस्था कामगारांसाठी म्हणून जे स्थापन होते ते म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे कामगार राज्य विमा योजना महामंडळ काय कल्पना होती त्याच्यामध्ये कल्पना अशी होती कामगारांना अगदी दैनंदिन दे पातळीला अपघाता अपघातामधून जर काही त्यांना इस इस्पितळामध्ये दाखल करावं लागलं करा, तर किंवा दीर्घ अशा प्रकारचं असाध्य अशा प्रकारचं काही आजारपण झालं तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही संरक्षण मिळावं इस्पितळामध्ये दाखल होण्याचा खर्च त्यांच्या अंगावरती पडू नये अशा काळामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एक विम्याची योजना की जी सरकारच्या वतीनं व्यवस्थापित केली जाईल आणि त्याच्यासाठी काही थोडंसं योगदान हे कामगारांकडून आणि मुख्यतः मालकांकडून व्यवस्थापनाकडून घेतलं जाईल अशा प्रकारची ही योजना आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली योजना केली आता आजच्या काळाच्या हिशोबाने बोलायचं झालं तर पंडित नेहरूंचा काळ म्हणजे एकोणीसशे चौद दोन हजार चौदानंतर नंतर जे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या दृष्टीने पारतंत्र्याचाच काळ परंतु असं कामगारांना वाटत नाही बरं का कामगारांना असं वाटतं की खरोखर त्या काळात खूप चांगल्या योजना झाल्या अगदी साधी गोष्ट आहे थोडं विषयांतर वाटेल पण महत्त्वाचं आहे लक्षात घ्या भारतातले सगळे प्रमुख कामगार कायदे घ्या पायाभूत कायदे जरी हे मोदी सरकारने आत्ता ते पायदळी तोडवण्याचं काम सुरू केलेलं असलं तरी ते अजून ते पूर्ण तोडवून झालेले नाहीत पूर्वीचेच कायदे बऱ्यापैकी प्रमाणात चालू आहेत ते केव्हा झाले होते ज्या वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कायदा मंत्री म्हणून जबाबदारी होती आणि त्यावेळेला विशेषतः लेबरचा विभाग जो होता तो त्यांच्याकडे होता त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे बावन्न असे चार वर्ष जर तुम्ही घेतलीत तरी इंडस्ट्रीय एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट असेल मिनिमम वेजेस ॲक्ट असेल फॅक्टरीज ॲक्ट असेल कामगार राज्य विमा योजनेची हा कायदा असेल जी कायद्याने स्थापित झालेली संस्था आहे एकोणीसशे बावन्नचा प्रॉव्हिडंट फंड कायदा असेल हे सगळे या पहिल्या चार पाच वर्षात झालेले आहेत म्हणजे कामगार चळवळीची जी मागणी होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्याच्याशी अनेक लढे झालेले होते त्याची पूर्तता करण्याचे प्रयत्न अगदी खंबीर अशी पावलं पहिल्या चार पाच वर्षातच पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पडलेली होती एका बाजूला हे कामगार चळवळीचं यश होतं आणि एका बाजूला हे नवं सरकारचे स्थापन झालेलं होतं ते सरकार जनतेच्या आकांक्षांना प्रतिसाद देण्याचं निदान काही प्रमाणात तरी प्रयत्न करत आहे याचा तो एक पुरावासुद्धा होता असो आपल्याला इतिहासात फार जायचं नाही कारण इतिहासावरती आपले सगळे वर्तमानाचे इमले रचायची ही पद्धत आपली नाही आपण इतिहासासंबंध जे चांगलं आले ते संचित आहे चांगलं ते घेतो जे चुकीचं आहे ते दुरुस्त करतो आणि पुढं जातो हे आपलं तत्त्वज्ञान तेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेली ही कामगार राज्य महामंडळाची योजना ही नेमकी आज कशी चाललेली आहे खास करून महाराष्ट्रात कशी चाललेली आहे याचा विचार आज करण्याची फार म्हणजे अगदी योग्य नव्हे योग्य वेळ उलटूनसुद्धा दहा वर्ष होऊन गेले अशी अशीही वेळ आहे काय याची परिस्थिती आज परिस्थिती अशी आहे आयुर्मान वाढलेलं आहे ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला बत्तीस वर्षाचं आयुर्मान होतं आज ते म्हणजे एकोणीसशे चौदापूर्वीच पूर्वीच बरं का हे पासष्ट ज्या पुढे गेलं आता ते सत्तरीपर्यंत पोचलेलं आहे आता मोदी सरकारने दोन हजार एकवीसची जनगणनाच केली नाही करोना संपल्यानंतरही चार वर्षांनी केली नाही त्याच्यामुळे अधिकृत आकडा आयुर्मर्यादेचा आपल्याला उपलब्ध नाही पण तो साधारणपणे अडुसष्टशे सत्तरा भारतामध्ये असावा असा अंदाज आहे तर ही आयुर्मर्यादा वाढली रिटायरमेंटचे साधारण तेच आहे अठ्ठावन्न आणि साठ आरोग्य सुविधा वाढल्या आरोग्य सुविधांवरचा खर्च की ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये परीक्षण होऊ शकतात नव्या नव्या प्रकारचे ऑपरेशन्स होऊ शकतात काही उपचार होऊ शकतात त्याच्यामध्ये अगदी जेनेटिक उपचारांपासून ते अँजिओप्लॅस्टी अँजिओग्राफी आणि म्हणजे कुठलंही चिरफाड न करता सुद्धा पोटातले किडनीमधले अनेक विकार दूर करता येतील स्टोन्स काढता येतील अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया व्हायला लागल्या खर्च वाढला इस्पितळांचा खर्च वाढला ज्या प्रमाणात या नव्या सुविधा नवे शोध नवी औषधं ही आधुनिक या वैद्यकीय शास्त्रातून उपलब्ध व्हायला लागली त्या प्रमाणामध्ये सरकारचा आरोग्यावरचा खर्च दरडोई खर्च हा कमी कमी व्हायला लागला म्हणजे एका बाजूला वैद्यकीय सुविधांची उपलब्धता जास्ती म्हणजे शक्यता जास्ती आणि त्याच प्रमाणामध्ये सरकारचा त्याच्यामधला हस्तक्षेप किंवा सरकारची भूमिकाही कमी कमी होत जाणं म्हणजेच याचा अर्थ असा की या सगळ्या नव्या सुविधा हे सगळं जे काय नवीन उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत ते सगळं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही परंतु जे काय चांगलं आहे त्याची सगळी मालकी आणि त्याची सगळी व्यवस्था कोणाकडे तर नफ्यावरती चालणाऱ्या खाजगी क्षेत्राकडे औषध कंपन्या तर खाजगी आहेतच इस्पितळं जी पूर्वी छोटी नर्सिंग होम असायची ती आता मोठी कॉर्पोरेट हाऊसेस झाली आणि लोकांना तिथं जाण्याशिवाय पर्याय नाही कारण सरकारी इस्पितळांची वाढच नाही तिथं स्टाफ नाही तिथं साधा कॉटन नाही ऑपरेशन झालं तर कॉटन बाहेरनं आणावा लागतो बँडेज बाहेरनं आणावा लागतं अशी परिस्थिती परिणाम काय झाला आजारी जर मनुष्य पडला आणि जर त्याची एखादी अँजिओप्लॅस्टी अँजिओग्राफी करण्याची शक्यता आता आहे ती ती जर त्याचा वापर करायचा असेल तर खर्च तीन लाख रुपये म्हणजे येणारं बिल तीन लाख चार लाख पाच लाख जसं तुम्ही इस्पितळ घेईल त्या पद्धतीनं आता त्याचा प्रत्यक्षात खरं म्हणजे खर्च किती होतो डॉक्टरांच्या आणि इस्पितळच्या खिश खिशात किती जातात हा संशोधनाचा विषय पण तो जाऊ देतो आपल्या आजच्या चर्चेचा विषय नाही आहे हा ही सगळी बॅकग्राऊंड आहे परिणाम काय होतो आहे परिणाम असा झाला की अशा प्रकारे जर इस्पितळ हॉस्पिटलायझेशन म्हणजे इस्पितळामध्ये जर दाखल व्हायला लागलं अहो कामगार वर्गच काय मध्यम वर्गातली माणसं अगदी उच्च मध्यम वर्गातली माणसंसुद्धा एक किंवा दोन लोकांच्या अशा हॉस्पिटलायझेशनच्या फटक्यामध्ये कर्जबाजारी व्हायला लागले मग काय करणार ॲडमिट झालेलं आहे तीन लाख रुपये भरा पैसे भरू शकत नसाल तर पेशंट हलवा मग मनुष्य धावाधाव करतो हृदय असं तुटत जातं त्याचं स्वतःचंच मग नातेवाईकांकडे पैसे मागतो मित्रांकडे मागतो बहुतेक वेळेला ते मिळत नाहीत संबंध तुटतात आत्मसन्मान दुखावतो आणि या चक्रामध्ये मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गीय माणूस आजचा अडकलेला आहे याच्यामधून बाहेर पडणं किंवा याच्यात अडकण्याची गरजच ज्याच्यामुळे लागणार नाही आणि सरकारवरतीसुद्धा त्याचा अतिरिक्त ताण इस्पितळं वाढवून ठेवायची त्याच्यावरती मोठी गुंतवणूक करायची हा सुद्धा येणार नाही अशा प्रकारची एक उत्तम ज्याला आपण संरक्षक अशा प्रकारची छत्री ज्याला म्हणू ती म्हणजे कामगार राज्य विमा योजना काय योजना याची पद्धती काय आहे तर मी बॅकग्राऊंड आपल्याला सांगितली त्याची गरज सांगितली आता आपण कामगार राज्य विमा योजना नेमकी काय आहे आणि ती कशी चालणं अपेक्षित आहे हे आज आपण बघूया कायद्याप्रमाणे आणि त्याच्यात कायद्यात अर्थात योगदानाच्या टक्केवारीत बदल होत आलेले आहेत परंतु त्या कायद्यातल्या मूलभूत सूत्रानुसार आजच्या परिस्थितीतली जर आपण आकडेवारी पाहिली तर प्रत्येक जो कामगार असतो त्या प्रत्येक कामगारांनी त्याच्या एकूण पगाराच्या पॉईंट सेवन्टी फाय पर्सेंट एवढं योगदान म्हणजे एवढी वर्गणी ही द्यायची जो व्य व्यवस्थापक किंवा जो मालक असेल नियोक्ता जो असेल त्यांनी तीन पूर्णांक पंचवीस टक्के ही द्यायची आजच्या आकडेवारी आधी हे आकडे थोडेसे जास्ती होते आता ते कमी केलेले आहेत आणि कामगारांना या सुविधेचा लाभ होऊ शकतो कुठल्या कामगारांना होऊ शकतो तर आजच्या परिस्थितीप्रमाणे एकवीस हजार रुपयापेक्षा ज्यांचं उत्पन्न दरमहा कमी आहे सगळ्या प्र उत्पन्न म्हणजे वेतन त्या नियुक्त्याकडनं मिळणारं वेतन हे एकवीस हजार रुपयापेक्षा ज्यांचं वेतन कमी आहे अशा सगळ्यांना याचा लाभ मिळतो मग तो व्यवस्थापक असेल किंवा नसेल कामगार असेल किंवा नसेल अर्थात एकवीस हजार रुपये दरमहा आजच्या हिशोबाने पाहिलं तर ज्याचा ज्याचं वेतन कमी आहे तो अगदी तळचाच कामगार म्हणजे संघटित क्षेत्रात पाहिलं तर तर या कामगारांना किंवा या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो अर्थातच कुठल्या आस्थापनांना लागू होतो फॅक्टरीजना लागू होतो आणि सरकार ज्या संस्थाची नावं जाहीर करेल अशा सेवा क्षेत्रातल्या अगदी सरकारी क्षेत्रातल्या पण बिझनेस म्हणून चालवल्या जाणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनासुद्धा ही लागू होऊ शकते योजना अर्थात याच्याबद्दल त्या त्या सरकारने मग केंद्र असेल राज्य असेल एक अप्रोप्रिएट नोटिफिकेशन काढावं लागतं या पद्धतीने योजना चालते आता हा जो पैसा ही जी वर्गणी आहे ही सगळी गोळा होते ई एस आय कॉर्पोरेशन म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे म्हणजे ही केंद्राची एक संस्था आहे केंद्र सरकारच्या मालकीची आहे कायद्याने स्थापन झालेली आहे आणि त्याचं व्यवस्थापन या सगळ्या वर्गणीचं व्यवस्थापन हे त्यांच्याकडून होतं मग ते काय करतात तर अपेक्षा अशी आहे हे पैसे त्याच्यातला एक मोठा हिस्सा ते राज्य सरकारांकडे देतात राज्य सरकारांकडे देतात आणि त्याच्यातून राज्य सरकारांनी एक facility, मेडिकल फॅसिलिटी म्हणजे मेडिकल फॅसिलिटीचं एक जाळं वैद्यकीय सुविधांचं एक जाळं या कामगारांसाठी उभं करावं अशी अपेक्षा आहे म्हणजे त्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारची खास रुग्णालयं अगदी टी बीपासून असेल किंवा सर्वसाधारण रुग्णालयं असतील ही कामगारांसाठी उभी राहावीत त्याच्यामध्ये स्टाफ नर्सेस सगळा जो काय खर्च असेल तो त्या ई एस आय कॉर्पोरेशनकडून महामंडळाकडून जो राज्य सरकारांना पैसा दिला जाईल त्याच्यामधून तो सगळा खर्च चालवला जावा अशी ह्याच्यामध्ये अपेक्षा आहे या व्यतिरिक्त हे जे एस आय कॉर्पोरेशन आहे ते स्वत स्वतःच्या मालकीची म्हणून अशी एक वैद्यकीय सुविधा त्याची एक साखळी उभी करत असते त्याच्यात स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात काही डिस्पेन्सरीज असतात ते त्यांच्या त्यांच्या योजनेप्रमाणे जिथे जिथे एक्सटेन्शनची आवश्यकता आहे तिथं तिथं अशा प्रकारच्या सुविधांची निर्मिती करतात आता म्हणजे अशा दोन प्रकारे म्हणजे राज्य सरकारांच्या मार्फत कि जाचे पने शंबर टके, की ज्याचे पैसे पूर्णपणे शंभर टक्के हे ई एस आय कॉर्पोरेशन देतं आणि स्वतः ई एस आय कॉर्पोरेशनच्या मालकीच्या व्यवस्था अशा दोन पद्धतीनं वैद्यकीय सुविधा या कामगारांना उपलब्ध होऊ शकतात या व्यतिरिक्त डिस्पेन्सरी ज्याला म्हणतो असे मान्यताप्राप्त डॉक्टर्सना काही मान्यता दिली जाते की तुम्ही आमचे रिटेल किंवा त्याला दा, दा, आउटडोर पेशंट ज्याला म्हणतो हे ये तुमच्याकडे येऊ शकतील अशा प्रकारच्या डिस्पेन्सरीजना डॉक्टर्सना मान्यता दिली जाते आणि त्यांना काही अधिकार दिले जातात त्यांना काही पेमेंट ई एस आय कॉर्पोरेशनकडून एका विशिष्ट दराने जेवढे ते उपचार करतील जेवढ्यांना उपचार म्हणजे सोयवा देतील त्याप्रमाणे त्यांना ते मिळू शकतात अशा प्रकारची एक तिसरी म्हणजे ता, ता तात्कालिक उपाय जे असतात त्याच्यासाठीची योजना आहे आता ह्या व्यतिरिक्त ई एस आय कॉर्पोरेशन जर समजा कोणी आजारी पडला त्याला नुकसान भरपाई देतं त्याचा पगार जर बुडत असेल तर त्याचा पगार काही प्रमाणात ऐंशी टक्के नव्वद टक्के पन्नास टक्के डिपेंडिंग ऑन ते काय आजारपण आहे कसं याच्यावर वती वतीनं जर एखादा मृत्यू झाला अपघातामध्ये किंवा सेवेमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याला काही प्रमाणात पेन्शन दिले जाते अपघाती मृत्यू असेल त्याला नव्वद टक्के पेन्शन ही तह आयात म्हणजे त्याचे जे नातेवाईक असतात नेक्स्ट ऑफ द किन असतात त्यांना मिळत राहते तो डिसेबल झाला तर त्याला अशाच प्रकारची पेन्शन मिळते टक्केवारीमध्ये कमी जास्त होऊ शकतं त्या त्या विशिष्ट तपशिलाप्रमाणे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की त्याच्या उत्पन्नाचा जो ऱ्हास होतो ते सुद्धा देण्याची योजना या ई एस आयमध्ये आहे इस्पितळाची प्रत्यक्ष सेवा स्वत सेवा देण्याची योजना आणि अगदीच अपवादात्मक परिस्थिती असेल की उपचारे सरकारी किंवा ई एस आयच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्धच नाहीत आणि इमर्जन्सी आहेत तर तिथे खासगी इस्पितळामध्ये जरी उपचार घेतले तरीसुद्धा ते खर्च रिएम्बर्स करण्याची पण अपवादात्मक अत्यंत अपवादात्मक अशी सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची कामगारांच्या हिताची एक व्यापक कल्पना ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची ही ई एस आयची योजना अठ्ठेचाळीस सालापासून अर्थात सुधारित होत 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 आत्तापर्यंत आलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची मेख अशी आहे की त्याला पगाराची मर्यादा घातलेली आहे आता एकवीस हजार आहे त्याच्या आधी पंधरा हजार होती त्याच्या आधी कधीतरी सात आठ हजार होती वाढत जाते पण एकवीस हजाराच्या पुढं जर कामगार गेला त्याचं टोटल वेज त्या कारखान्यातून मिळणारं तर तो ई एस आयचा मेंबरच राहू शकत नाही मग त्यांनी आरोग्यसेवा आरोग्य लाभ कुठं घ्यायला जायचा तर तो खाजगी एखादी विमा पॉलिसी शोधायची हे फक्त आता बॅकग्राऊंड म्हणून एक पार्श्वभूमी म्हणून लक्षात ठेवा आता आपण थोडंसं या ई एस आय योजनेची देशामध्ये अंमलबजावणी कशी किती सुरू आहे याच्या थोडा आकडेवारीमध्ये जाऊन याचा लेखाजोखा घेऊया कारण प्रत्यक्ष व्यवहार काय चाललेला आहे हा आकडेवारीशिवाय जर पाहिला तर ते बोगस हवेतले बुडबुडे ठरतात किंवा आरोप प्रत्यारोप ठरतात आणि तसं बोलण्याची आपली या इंडी जर्नलमध्ये पद्धत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा आता मी काही आकडेवारी सांगणार आहे ती जरा तर थोडीशी वाचून पण दाखवणार आहे ती तुम्ही लक्षात घ्या ती तुम्हाला ग्राफिक्समध्ये इथं त्याच वेळेला दिसेलसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये आज म्हणजे दोन हजार तेवीस एकतीस तीन दोन हजार तेवीसचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या प्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आज संपूर्ण देशामध्ये दोन हजार तेवीस एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या ई एस आयच्या रिपोर्टप्रमाणे तीन कोटी बेचाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे दहा एवढे इन्शुअर्ड पर्सन्स आहेत ज्याला आपण मग कामगार कर्मचारी म्हणतोय ते किती तीन कोटी बेचाळीस लाख आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये ते किती आहेत ते बघूया महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या आहे चव्वेचाळीस लाख बावीस हजार नऊशे नव्वद म्हणजे चव्वेचाळीस लाख बावीस हजार म्हणजे जर टक्केवारीत जर आपण पाहिलं तर, तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे देशाच्या तेरा टक्के एवढे इन्शुअर्ड पर्सन्स म्हणजे कामगार कर्मचारी हे एकूण देशातल्या काम नोंदीत म्हणजे जे सभासद आहेत या योजनेचे त्याच्यापैकी तेरा टक्के हे महाराष्ट्रामधले आहेत आता मी आपल्याला मागाशी सांगितलं की ही जी एस आय कॉर्पोरेशन आहे सगळी वर्गणी त्यांच्याकडे गोळा होते आणि ती त्यांच्याकडे गोळा झाल्यानंतर ती राज्य सरकारांना ही दिली जाते की तुम्ही आता वैद्यकीय सेवा पुरवण्याचं इस्पितळं उभी करण्याचं सेवा उभी करण्याचं प्रत्यक्ष ती डिलिवर करण्याचं काम हे तुमचं आहे आम्ही तुमच्याकडे पैसे देऊ पण कसे देऊ असे उचलून नाही डायरेक्ट पैसे देणार तर तुम्ही तुमचे इस्पितर किती आहेत बेड किती आहेत काय काय सुविधा तुम्ही उपाय करा त्याचं काहीतरी एक बजेट असेल त्याचा काहीतरी खर्चाची एक विशिष्ट पद्धती असेल की ज्या त्यांनी एक नॉर्म्स घालून दिले त्याच्यानुसार असेल त्याचं व्यवस्थापन सगळं करा राज्यांनी करायचं आणि राज्यांनी खर्च करायचा ई एस आय तुम्हाला पैसे देणार त्याचप्रमाणे मग अशी सांगितलं की ई एस आय स्वतः आपण करणार आता आपण हे दोन्ही स्ट्रीम्सचे महाराष्ट्रामध्ये दर डोई म्हणजे पर इन्शुअर्ड पर्सन किती खर्च होतात याचे थोडेसे सरासरीचे आकडे बघू आणि मग देशाच्या पातळीवरचे आकडे किती आहेत तेही बघू आता पहिल्यांदा मी आपल्याला महाराष्ट्राच्या पातळीला हे आकडे काय आहेत ते लक्षात घ्या मी बघा असे सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकारच्या मार्फत जे पैसे खर्च होतात ते पैसे जर महाराष्ट्राची सरासरी पाहिली तर महाराष्ट्राच्या इन्श्युर्ड पर्सनसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या कामगार कर्मचाऱ्यांच्यासाठी तर आपल्याला असं दिसेल की अ, अ, प्रत्येक म्हणजे प्रति सभासदामागे सातशे सत्त्याऐंशी रुपये एवढे महाराष्ट्र सरकारच्या मार्फत खर्च केले जातात आता हे जर सरासरी आपण अखिल भारतीय पातळीवरती काढली म्हणजे इतर राज्यांमधले त्यांच्या त्यांच्या राज्यातले इन्शुअर्ड पर्सन्स आणि त्यांची त्यांची राज्य ई एस आयकडूनच आलेला पैसा जो खर्च करते याची जर आपण भागाकार करून जर सरासरी काढली तर इतर राज्य ई एस आयकडून आलेल्याच पैशावरती त्यांच्या राज्यामध्ये दर सरासरीने सरासरीनी चौदाशे सत्तेचाळीस रुपये खर्च करतात महाराष्ट्र हेच सातशे सत्याऐंशी रुपये जे खर्च करतो दर दरडोई दर म्हणजे पर इन्श्युर्ड पर्सन ते इतर राज्य म्हणजे राष्ट्रीय पातळीची जर तुम्ही सरासरी काढली तर ती येते चौदाशे सत्तेचाळीस महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे पैसा ई एस आयकडून मिळणार आहे मिळतो आहे तो मिळायला प्रत्यक्षामध्ये अडचण आहे असं कोणाचंच म्हणणं नाही परंतु महाराष्ट्र सरकारचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की हा पैसा ई एस आयकडून मागून खर्च करायची सुद्धा दानत या महाराष्ट्र सरकारकडे नाही ही खेदाची म्हणायची का संतापाची गोष्ट म्हणायची ते आता तुम्ही ठरवा आता आपण दुसरीकडे जाऊ म्हणजे दुसऱ्या दुसरा जो स्ट्रीम आहे आरोग्यसेवेवरती खर्च करण्याचा तो आहे की ई एस आय कॉर्पोरेशन स्वतः ज्या इस्पितळाच्या सेवा वगैरे निर्माण करतं आणि खर्च करतं त्याच्यावरती तो खर्च अखिल भारतीय पातळीवरती हा किती होतो आणि महाराष्ट्रामधल्या इन्शुर्ड पर्सन्सवरती किती होतो कारण ई एस आय कॉर्पोरेशनचा खर्च स्वतःचा प्रत्येक राज्यात होत राहील तो त्या त्या राज्यातला खर्च ई एस आय कॉर्पोरेशननी स्वतःच्या इस्पितळाच्या सेवांच्या मार्फत केलेला याची अखिल भारतीय सरासरी येते एकवीसशे नऊ रुपये दोन हजार एकशे नऊ रुपये आणि ई एस आय कॉर्पोरेशननी महाराष्ट्रामध्ये ज्या त्यांच्या सेवा आहेत स्वतः त्यांनी चालवलेल्या त्याच्यावरती होणाऱ्या खर्चाची सरासरी दर डोई म्हणजे पर इन्श्युर्ड पर्सन जर काढली तर ती येते नऊशे चाळीस रुपये म्हणजे आता लक्षात घ्या पर इन्शुअर्ड पर्सनचा जर विचार केला तर त्याच्यावरती होणारा खर्च दोन सोर्सेसमधनं येणार आहे एक सोर्स काय तर ई एस आय कॉर्पोरेशन्यास कॉर्पोरेशनच्या स्वतःच्या वैद्यकीय सेवा त्याची अखिल भारतीय सरासरी येते एकवीसशे नऊ रुपये आणि राज्यांच्या मार्फत जो खर्च केला जातो पैसा आयचाच जो खर्च केला जातो त्याची अखिल भारतीय सरासरी येते चौदाशे सत्तेचाळीस रुपये या दोन्हीची जर बेरीज केली एकवीसशे नऊ अधिक चौदाशे सत्तेचाळीस तर ती येते पस्तीसशे छप्पन्न म्हणजे तीन हजार पाचशे छप्पन्न म्हणजे देशाच्या पातळीवरती राज्यांच्या मार्फत आणि स्वतः ई एस आयने केलेला असे दोन्ही मिळून सरासरीनी पर इन्शुअर्ड पर्सन खर्च होतो तीन हजार पाचशे छप्पन्न रुपये आता आपण आपल्या प्रिय महाराष्ट्रामध्ये जे पुरोगामी राज्य आहे जिथे कामगार चळवळीचा पाया रचला गेला त्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्रातल्या कामगारांना काय दिलेलं आहे हे आता या पुढच्या आता कळलेलंच आहे आपल्याला आता आपण एकूण आकडा वाचूया सा। त्याचा ई एस आय कॉर्पोरेशनकडून फक्त नऊशे चाळीस रुपये दरड होई आणि महाराष्ट्र स्टेटकडून फक्त सातशे सत्त्याऐंशी रुपये दरड होई अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सभासद कामगार कर्मचाऱ्यांवरती ई एस आयच्या या टोटल हेडमधून होणारा खर्च आहे एक हजार सातशे सत्तावीस सतराशे सत्तावीस ही सरासरी अखिल भारतीय पातळीवरती पस्तीसशे छप्पन्न म्हणजे एक्झॅक्टली भारत महाराष्ट्रामध्ये प्रति कामगार प्रति सभासद कामगार होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के जास्त हे कर्तृत्व आहे कशाचं आणि कोणाचं सगळ्यात पहिल्यांदा हा करंटेपणा या महाराष्ट्र सरकारचा आहे आणि म्हणूनच हक्क मागतो आहे आपला महाराष्ट्र हक्क मागतोय महाराष्ट्राचा कामगार आपण तो मागितला पाहिजे हे करंट सरकार कामगारांना हे आकडेवारी हे कोणी तपासून बघू शकतं विशेषतः भक्तुल्यांनी तर नक्कीच तपासून बघावी अर्थात कळायला वेळ लागेल परंतु त्यांनी ती वाचून बघावी समजवून घ्यावी आणि मग असं का हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राच्या सगळं आरोग्य व्यवस्थेला आपल्याला विचारावा लागेल हा म्हणजे महाराष्ट्र सरकारचा करंटपणा सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचा करंटेपणा त्याच्या डॉक्टरांची भरती नाही भरती झाली तर भरती करण्यामध्ये भ्रष्टाचार परीक्षांमध्ये भ्रष्टाचार नेमणुकांमध्ये भ्रष्टाचार आणि इतर सर्व अनागुंदी जी आहे ती आहेच आणि ती दुसरं त्याचं कारण म्हणजे केंद्राच्या पातळीला ई एस आयचा जो खर्च होतो तो दोन पद्धतीने होतो एक म्हणजे ज्या राज्यांमध्ये कामगार चळवळ अत्यंत जागरूक आहे ती ती राज्य म्हणजे जसं केरळचं राज्य आहे ती ई एस आय कॉर्पोरेशनला आणि स्वतःच्या सरकारलासुद्धा ई एस आयकडून आलेला पैसा वाजवी रीतीने केरळ आहे बरीच म्हणजे अशी काही प्रगत राज्यं आहेत की ज्यांनी त्या सुविधा करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी राजकीय दबाव नाही तर स्वतःच्या चळवळीचा आणि रास्त योग्य अशा प्रकारच्या व्यवहाराचा तो प्रभाव निर्माण करून दबाव नव्हे प्रभाव निर्माण करून कामगारांना या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून पण महाराष्ट्र हा स्वतः मुदलातच काही करत नसल्यामुळे ते प्रभाव कोणावरती टाकणार आणि म्हणूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये ई एस आय कॉर्पोरेशनचा स्वतःचा सुद्धा खर्च महाराष्ट्रामध्ये होत नाही ही अशी परिस्थिती हा करंटेपणा या महाराष्ट्र सरकारच्या नादांपमुळं निर्माण झालेला आहे हा एक मुद्दा परंतु एवढाच मुद्दा नाही आहे हा केवळ खर्च किती होतो हा मुद्दा नाही आहे मुद्दा या बाबतीमध्ये आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी एक अखिल भारतामध्ये ई एस आयचा सर्वे केला की ई एस आयची जी सेवा आहे या वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्याच्याबद्दल या सभासद कामगार कर्मचाऱ्यांचं मत काय आहे आणि त्यांचं एकंदर अनुभव काय आहे याचा याचंसुद्धा एक ग्राफिक मी आता आपल्याला इथं दाखवतो आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्र काउंट चा काउंट म्हणजे महाराष्ट्राचा स्कोर हा याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात तळचा आहे सगळ्यात शेवटचा क्रम महाराष्ट्राचा आहे इथले कामगार कर्मचारी महाराष्ट्राच्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या ज्या ई एस आयच्या सेवा आहे त्याच्याबद्दल पूर्ण असमाधानी आहेत आणि असं काय मी मगाशी सांगितले प्रमुख जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि हे आपण अत्यंत सखोलपणे समजावून घेतलं पाहिजे याची कारणं विचारली पाहिजेत आणि ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ एवढंच नाही आहे जर पण हॉस्पिटल बेड्सची जर संख्या पाहिली आणि त्याचे प्रत्यक्ष ॲक्टिवेटेड बेड्स किती आहेत याचा जर विचार केला तर त्याची आकडेवारी फार आकडेवारी तर आपल्याला नेत नाही परंतु वाचून दाखवतो आपल्याला असं दिसेल की अखिल भारतामध्ये सव्वीस हजार पाचशे त्रेचाळीस नंबर ऑफ सँक्शन बेड्स आणि ॲक्टिवेटेड बेड्स वीस हजार तीनशे सत्तेचाळीस आणि महाराष्ट्रामध्ये जर हा आकडा पाहिला तर महाराष्ट्रामधला हा आकडा येतो आहे एकोणतीसशे ऐंशी बेड सँक्शन्ड आणि ॲक्टिवेटेड बेड्स फक्त पंधराशे ऐंशी एकोणतीसशे ऐंशी ॲज अगेन्स्ट पंधराशे ऐंशी म्हणजे फक्त पन्नास टक्के बेड ॲक्टिवेट केलेले आहेत हे आहे महाराष्ट्र सरकारचं आणि आमच्या राज्य सरकारचं आणि आरोग्य खात्याचं आणि आरोग्यमंत्र्यांचं कर्तृत्व दुसरं ई एस आयची ची हॉस्पिटल्स जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये फक्त तीन आहेत म्हणजे आपण त्यांच्याकडनं हॉस्पिटल्ससुद्धा बांधून घेऊ शकत नाही स्वतः तर नाहीच पण त्यांच्यापर्यंत पोचत पण नाही की तुम्ही आम्हाला हे हॉस्पिटल्स करून द्या आणि स्वतःचे बारा आहेत आणि त्याचे ते तीन तेरा वाजलेले आहेत बारा हॉस्पिटलचे तीन तेरा वाजलेले आहेत ही आहे महाराष्ट्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारचं कर्तृत्व आणि एक मुद्दा या सगळ्या योजनेबद्दल सगळ्यांनीच आपण बोलण्याची गरज आहे याचा परिणाम काय होतो आहे याचा परिणाम आज असा होतो आहे की एकवीस हजार रुपयाची मर्यादा अत्यंत हास्यास्पद मर्यादा आहे ही मर्यादा वाढवली जात नाही आहे लक्षात घ्या याचं कारण काय याचं कारण खाजगी विमा कंपन्या ज्या आहेत त्यांना असं वाटतं आहे की जो संघटित क्षेत्रातला कामगार आहे तो संघटित क्षेत्रातला कामगार आमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला आला पाहिजे भिकेल लागला तरी चालेल किंवा तो जास्त भिकेला लागेल हॉस्पिटलचं बिल भरायला लागलं तर आणि ते भिकेला लागण्याचं आणि आपला जवळचा माणूस उपचाराअभावी मरतो आहे पैशाअभावी मरतो आहे हे त्याला बघवणार नाही आणि तो आमच्याकडे खाजगी विमा पॉलिसी घ्यायला येईल याच्यासाठी त्याची अडवणूक करण्यासाठी म्हणून ही एकवीस हजाराची मर्यादा कमीत कमी आज चाळीस हजार करण्याची गरज आहे खरं म्हणजे त्याला मर्यादाच असण्याची गरज नाही आहे मर्यादा कशा करता पाहिजे जी मर्यादा तुम्ही टाकाल त्याच्यावरती त्यांनी कॉन्ट्रिब्युशन द्यावं आणि जर समजा ते वैयक्तिक नुक उत्पन्नाच्या नुकसानीचे नुकसान भरपाई देण्यासाठी जर अव्यवहार्य वाटत असेल तर त्याच्यावरती मर्यादा घालावी की तुम्ही कोणी सभासद व्हा परंतु तुम्हाला उत्पन्नाचा लॉस झाला अपघातामुळे जर ती भरपाई दिली जाईल ती अमुक एका रकमेवरती दिली जाईल पण वैद्यकीय उपचार देण्यासाठी तुझ्या उत्पन्नाची अड घालणं याला कुठलंही तार्किक आधारच नाही आहे परंतु हा काय का केला जातोय का वाढवली जात नाही मर्यादा गेली अनेक वर्ष ती कायम आहे कशामुळे या खाजगी विमा कंपन्यांचा जो दबाव या मोदी शहांच्या सरकारवरती आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे हे सरकार त्यांचंच आहे हे खाजगी विमा कंपन्या असेल आदानी असतील अंबानी असेल यांच्यासाठीच काम करतात एका वेगळं बोलण्याची गरज नाही आहे तेव्हा आता आपली जी चळवळ आहे महाराष्ट्रामधल्या कामगारांची मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला जर या कामगार चळवळीला म्हणजे मुख्यतः आपल्या असंघटित कामगारांच्यासाठी जर काम करायचं असेल संघटित तर आहेतच पण असंघटित कामगारांसाठी जर काम करायचं असेल त्यांना या खाजगी इस्पितळांच्या शार्क रुपी तोंडामध्ये जर बळी त्यांचा द्यायचा नसेल एका बाजूला सरकारी इस्पितळं नाहीत त्यांची वाढ नाही त्यांचा विकास नाही त्यांच्यामध्ये गुरं बांधायलासुद्धा दड जागा राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणजे राज्यमाता मला म्हणायचं आहे अशा प्रकारची परिस्थिती जिथं आहे त्या परिस्थितीमध्ये कामगार बिचारा जर त्याला काही थोडासा आशेचा किरण एक छत्री जर द्यायची असेल तरी फक्त ई एस आय कॉर्पोरेशनचीच मिळू शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला चळवळ करावी लागेल महाराष्ट्राला जागं करावं लागेल या महाराष्ट्राच्या सरकारला आपला हक्क मागताना किंवा हक्क न देण्यासाठी हे गव्हाण इथले आता कु वाईट शब्द येतो गव्हाण इथला कुत्रा असल्यासारखं महाराष्ट्राचं सरकार बसलेलं आहे की प्रत्यक्ष आम्ही गुरु आहोत आम्हाला चारा येतो पण ते खाऊन देत नाही स्वतःही खाऊ शकत नाही म्हणजे खायचं ते दुसरीकडे खातात परंतु आरोग्यसेवेचा लाभ आम्हाला मिळवून देऊ शकत नाहीत याच्यासाठी त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि म्हणून या ई एस आय योजनेचा आपण गंभीर्याने विचार करूया कामगार चळवळीने हा हा प्रश्न घेण्याची गरज आहे आणि माझं असं आव्हान आहे सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान आहे हा हक्क कामगारांना महाराष्ट्रातल्या कामगारांना ते देत असलेल्या प्रचंड योगदानाच्या पार्श्वभूमीवरती हा मिळून दिला पाहिजे तेरा टक्के आपण सभासद आहोत तेरा टक्केपेक्षा जास्ती आपण योगदान देतो आहोत कारण सरासरी पगार जो आहे तो महाराष्ट्राचा त्या लिमिटपर्यंत पोचणारा त्याचं प्रमाण जास्ती आहे आणि आपल्याला लाभ जो मिळतोय त्याची टक्केवारी काढली या वरच्या सगळ्या टोटल राज्य केंद्राच्या खर्चा म्हणतो तो, तो, तो सहा सव्वासाठ टक्के आहे म्हणजे आपण सहा टक्क्याचं योगदान काही कारण नसताना असं फुकून टाकलेलं आहे याच्यावरती आपल्याला आवाज उठून काहीतरी कृती केली पाहिजे याच्यासाठी हा कामगार पॉडकास्ट होता आपण निश्चितपणे याचा काहीतरी गांभीरित्याने विचार करू कामगार क्षेत्रातले कार्यकर्ते करतील करती कामगार चळवळ करील मी स्वतः कामगार चळवळीतला कार्यकर्ता आहे याच्या आकडेवारी नुकतीच जेव्हा समोर आली त्याच्यामुळे एक प्रकारचं खडबडून डोळे उघडले आणि याच्याबद्दल काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत व्यक्ती आहेत त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो खास करून अभय शुक्ला यांनी याच्याबद्दलची जी सगळी पाणी आणि आकडेवारी मांडली आणि याच्याबद्दल विचार करायला आम्हाला जास्त प्रवृत्त केला याच्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि यासाठी आपण चळवळ करायला विशेषतः या निवडणुकीमध्ये कामगारांचा मताचा हक्क नेमका आता या एस आयसाठी कसा वापरायचा या सूचनेसहित या आव्हानासहित मी आपली रजा घेतो धन्यवाद पुन्हा भेटूच पुढचा आपला विषय असेल प्रॉव्हिडंट फंड त्यांच्या योजना आणि त्यांची कार्यवाही नमस्कार